हॅलो फ्रेंड्स, विशाखाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्लॉग खूप 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 म्हणजे खूपच जास्त स्पेशल आहे, कारण लग्न आहे माझ्या बेस्ट फ्रेंडचं आणि आत्ता सुरू आहे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम. हा कार्यक्रम झाल्यानंतर हळदीची क्लिप मी ॲड करते, ती बघा. नवरी अर्थातच माझी बेस्ट फ्रेंड इतकी क्यूट आणि सुंदर दिसत आहे हळदीच्या पोशाखामध्ये की व्यक्तच नाही करू शकत. इतकी क्यूट स्माईल तिची, तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंद पाहून खूप खूप छान वाटत आहे आणि खूप आनंद होत आहे की ती खूपच खूपच जास्त खुश आहे. आणि थोडंसं फोटोशूट पण हळदीचं करून घेतलं, कारण याच्यानंतर बाकीचे घरातले रिच्युअल्स चालू होणार होते, तर त्याच्या आधी फोटोशूट कम्प्लीट केलं. फुल बंद नाही करत, बंद नाही हळदी फंक्शन चालू झालेलं आहे. आता दीपा ही आमची नवरी शिस्तीत चालला. कोणताही गोंधळ असला तरी आईला प्रत्येक वेळीस आपल्या मुलांना सगळ्यात बेस्ट काय देता येईल आणि करता येईल ते आई करत असते, त्याचं उदाहरण मी इथं दाखवतीये. मराठी पद्धतीने हळदीच्या विधी सुरू झालेल्या आहेत, तर आत्ता डोक्यावरून पाणी घालत आहेत आणि दीपाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय ना, बस आणखी काही नको, हा चेहरा असाच हसत राहू दे. नवऱ्याच्या नावाची हळदी लागली, आता तर आणखी जास्त खुश झाली ती, कारण हळदीचा कार्यक्रम खूपच छान आणि खूपच मस्त सेलिब्रेट झालेला आहे. आणि आम्ही सगळ्याजणी तिला खूप सारी हळदी लावत आहे आणि सगळेजणच म्हणजे आम्ही, मी आजूबाजूचे पण थोड्या क्लिप घेतल्या, तर सगळे पिवळे धमक झाले होते, पिवळे पिवळे धमक. तर आत्ता आम्ही सगळे आलेलो आहे गाव देवासाठी. तर ही पण एक विधी आहे ज्यामध्ये नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी प्रत्येक गावातल्या देवाला जाऊन नमस्कार करून पत्रिका देऊन स्वतःच्या लग्नामध्ये देवाला आमंत्रित करत असते की आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवा आमच्या लग्नामध्ये तो उपस्थित राहा आणि आम्हाला जोडीने आशीर्वाद दे, सात जन्म एक साथ राहू दे, यासाठीच ही प्रार्थना असते.
नेक्स्ट डे झालेला आहे आणि आज आहे लग्नाचा दिवस आणि आमची नवरी खूप छान तयार झालेली आहे आणि खूपच सुंदर दिसत आहे. आणि लग्नाच्या दिवशी तर सगळ्याच नवऱ्या खूप क्यूट दिसतात, पण आमची नवरी खूपच स्पेशल आहे आणि खूपच क्यूट आहे. आणि आता फोटो सेशन सुरू आहे. लग्न मुहूर्तासाठी काहीच वेळ शिल्लक आहे आणि खूप गडबड पण सुरू आहे आणि आता फायनल टचअप द्यायचं चालू आहे. आणि मुंडवळ्या बांधलेल्या आहेत आणि आमची नवरी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात अक्षदा सुरू होतील. तर स्टे ट्यून. चिकटवले वाटत खाली जाऊ दे. संजय काका पाटीलसाहेब या मंगल सोहळ्याप्रसंगी उपस्थित झालेले आहेत. मुलीची बहीण करमणी स्टेजवरती आहे सर. मुलाची बहीण करमणी, मुलीची बहीण करमणी स्टेजवरती या. मुलाच्या मामा, मुलीच्या मामा स्टेजवरती या. अक्षरी वेळ झालेली आहे या. पटकन या. प्रवेश सगळी पाहुणे मंडळी मित्र मंडळी आले का? परवान अक्षरा पोहोचले का? सुमुहूर्त Oh,
अक्षदा संपलेल्या आहेत आणि पुढच्या विधी सुरू झालेल्या आहेत. लग्न खूपच छान पद्धतीने आणि खूपच सुंदर पद्धतीने पार पडलेलं आहे आणि सगळ्यात मेन माझी बेस्ट फ्रेंड खूप खुश आहे. याच्यापेक्षा जास्त आम्हाला काहीच नको. तर लोकांची पण जेवणाची गडबड उठलेली आहे त्यामुळे लोक जेवणासाठी पळापळ करत आहेत आणि हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे कारण यानंतर मी लगेच बेंगलोरला निघाले त्यामुळे मी जास्त पुढे शूट करू शकले नव्हते. त्याच दिवशी मला निघायचं होतं आणि असेच नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील. तर पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटा दाबायला अजिबात विसरू नका. अरे थांबा थांबा, निघालात कुठे? अजून हार वगैरे घालायचा बाकी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाय बाय, थँक्यू. वसंत दादा.